संभाजीनगरच्या जागेसाठी तब्बल 8 दिग्गज इच्छुक आहेत. भाजपकडून भागवत कराडांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे, तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरेंचं नाव अंतिम आहे. मात्र जागा कुणाला मिळणार यावरून संभ्रम कायम आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडून खैरे आणि अंबादास दानवेंच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. एमआयएमकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचं नाव फायनल झालेलं आहे अशी माहिती मिळतीये. वंचितकडून उत्तमसिंग पवार यांच्याही नावाची चर्चा आहे, तर विनोद पाटलांकडून याआधीच अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. वेरूळ मठाचे मठाधिपती शांतिगिरी महाराज सुद्धा निवडणुकीच्या रंगणामध्ये उतरणार असल्याची माहिती मिळते. दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. दत्ता, आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर साठी अनेक जण इच्छुक आहेत, काय होणार, संभ्रम वाढलेला आहे. नक्कीच छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेमध्ये काय होऊ शकतं याचा संभ्रम वाढलेला आहे. मात्र मराठवाड्याचा जर विचार केला तर सर्वाधिक चुरस जी आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेसाठी निर्माण झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तब्बल 8 तुल्यबळ उमेदवार यावेळेला या लोकसभा निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून भागवत कराड हे निश्चित मानले जातात, तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे हे सुद्धा निश्चित मानले जातात. मात्र ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटणार की शिंदे गटाला सुटणार याबाबतचा संभ्रम मात्र अजूनही सुटायला तयार नाही. दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडून सुद्धा चंद्रकांत यांचं नाव अंतिम मानलं जात होतं, मात्र अंबादास दानवे हे सुद्धा दावेदार असल्याचं सध्या सांगितलं जात आहे. तिसरीकडे जर बघितलं तर आपण तर एमआयएमकडून इम्तियाज जलील यांचं नाव हे अजूनही दुसऱ्यांदा त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यांचं नाव फायनल समजलं जात आहे. मात्र यामध्ये आणखी एक महत्वाचा ट्विस्ट निर्माण होतोय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी सुद्धा आपला स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची तयारी करते आणि उत्तमसिंग पवार नावाची जी व्यक्ती आहे त्यांना सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यासंदर्भात चर्चा झाल्याची सुद्धा माहिती समोर येते. तर शांतिगिरी महाराज सुद्धा रिंगणात उतरणार आहेत. नक्कीच, धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.